त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे, सर्कल पाठीच म्हणणार आहे सर्कल, हे माहीत करायचं आहे तुम्हाला. तर सर्कलसाठी आपण हे काय घेतलं आहे, राऊंडर हे काय याला काय म्हणायचं, कंपास. हे कंपासच्या साह्याने आपण वर्तुळ काढणार आहे. वर्तुळ काढण्यासाठी आपण एक पॉईंट आउट करून घेतला आणि पॉईंट आउट केल्यानंतर आपण काय केलं, एक वर्तुळ काढलं. आता या वर्तुळाला, वर्तुळाचा हा काय आहे, सेंटर आहे. दिस इज द सेंटर ऑफ सर्कल. त्रिकोण वर्तुळाचा हा काय आहे, केंद्रबिंदू आहे. दिस इज द सेंटर ऑफ सर्कल ऑर केंद्रबिंदू. ओ काय आहे, केंद्र, किंवा त्याला काय म्हणायचं, सेंटर. ओके, त्याच्यानंतर ह्या वर्तुळाच्या केंद्रापासून आपण काय केलं, हा वर्तुळाचा काय परिघ आहे. वर्तुळाचा हा काय परिघ आहे, म्हणजे सर्कमफेरन्स ऑफ सर्कल आहे. आणि या वर्तुळाच्या मध्यापासून, केंद्रापासून जर आपण वर्तुळाच्या सर्कमफेरन्स पर्यंत एक विशिष्ट अशा बिंदूपर्यंत असा रेषाखंड टाकला, तर दॅट इज द रेडियस ऑफ दॅट सर्कल. म्हणजे वर्तुळाची त्रिकार असते, त्रिज्या असते. सध्या याला आपण एक नाव दिलं ओ ए. ओ ए काय आहे, रेडियस आहे. ओ ए काय आहे, रेडियस आहे. रेडियस म्हणजेच काय, त्रिज्या आहे. कळालं. आता त्याच्यानंतर ही त्रिज्या आपण जर वाढवली, म्हणजे समजा आपण वर्तुळाचा केंद्रबिंदू घेतला असा आणि त्या केंद्रबिंदूमधून वर्तुळाची ही एक त्रिज्या आणि वर्तुळाची ही दुसरी त्रिज्या, ह्या दोघांनी मिळून आपण वरपासून खालपर्यंत असं एक पूर्ण रेषाखंड काढला, तर हा वर्तुळाचा काय डायमीटर आहे, किंवा वर्तुळाचा व्यास आहे. म्हणजे पी क्यू ही काय आहे, वर्तुळाची डायमीटर म्हणजे काय, व्यास आहे. ओके, इथपर्यंत काल. तर व्यास हा काय असतो, त्रिज्याच्या दुप्पट असतो. दॅट इज अ डायमीटर. डायमीटर इज इक्वल टू 2 × r. दॅट इज अ रेडियस. 2 × रेडियस, दॅट इज अ डी इज इक्वल टू 2 × r. 2 × r. ओके, आता त्याच्यानंतर तिसरी कन्सेप्ट आहे वर्तुळाच्या. वर्तुळाच्या केंद्रातून एखादा व्यास गेला, पण असंही होऊ शकतं की वर्तुळाच्या परिघांच्या दोन बिंदूंना असं जोडलं की तो काय केंद्रातून जात नाही. आणि असा जो बिंदू असतो तो वर्तुळाची काय असते, कॉर्ड. काय असते, वर्तुळाची कॉर्ड असते. आणि कॉर्ड म्हणजे काय, तर वर्तुळाची जीवा. वर्तुळाची काय असते, जीवा असते. समजा एका नाव येईल आपण एक्स वाय. एक्स वाय काय आहे, कॉर्ड ऑफ कॉर्ड म्हणजे काय, तर जीवा. आणि सगळ्यात शेवटची कन्सेप्ट जी आहे ती वर्तुळाची स्पर्शिकेची कन्सेप्ट आहे. स्पर्शिका म्हणजे कोणताही एक बिंदू असेल वर्तुळाचा, आणि त्या वर्तुळाच्या बिंदूतून बाह्य बाजूने जाणारा एक रेषाखंड एक आणि एकाच बिंदूतून जेव्हा वर्तुळाला स्पर्श करेल, त्या बिंदूला किंवा त्याला आपण काय म्हणणार आहे, वर्तुळाची स्पर्शिका. याला काय आहे, त्याची टॅन्जेंट. दॅट इज अ स्पर्शिका. टॅन्जेंट म्हणजे का स्पर्शिका. टॅन्जेंट म्हणजे का स्पर्शिका.